गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्रीपादरायं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र शंकर भटाने जे सांगितले ते आपण पाहत आहोत। आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत। मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की शंकर भटाला कन्यका देवीचे दर्शन झाल्यानंतर त्याने सिद्ध आश्रममध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या ऋषींचं दर्शन घेतलं। आज आपण काही अशा योगी पुरुषांचं दर्शन या अध्यायातून पाहणार आहोत। पा सिद्ध योग्यांचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत। शंकर भट सांगतात, मी मरुत्तुमले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास आरंभ केला। मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो। या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे। पांडे देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते। या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते, त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो। नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली। मार्गात मलसिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्या आश्रम लागला। मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो। त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीरस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला। त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले। ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे, त्याची कथासुद्धा मोठी रंजक आहे। देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली। तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले। त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला। या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले। पांडे देशातील कदंब नावा वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला। त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली। इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले, तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले। मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले। नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले। हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे। पुण्यवंतांनात श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनाशायस त्याचे दर्शन घडते। मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो। मोठ्या श्रद्धाभावाने त्याच चरणकमली मी नमस्कार केला, तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो। तिथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच। मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटते। मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगींद्राकडे येण्यास निघालो। तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला। श्री योगींद्रांच्या
आश्रम मात्र सापडला नाही। मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला। तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता। मी मार्गक्रमण करीत होतो। माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले। माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता। त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते। त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता। मी अत्यंत भयभीत झालो होतो। माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते। मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो। त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता। शेवटी मी कसाबसा श्री सिद्धी योगिंद्राच्या आश्रमात पोचलो। तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला। श्री सिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले। मी ते पोळभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती। तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधड्या छातीवर हात फिरवला। नंतर तो देवहस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला। त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली। तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले। हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले। श्री दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता। यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत। तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची आज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली। श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती, त्यावेळेचा परिसर तुला दाखविला। तू पाहिलेली सारी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे। सर्व काही चैतन्य स्वरूप आहे। श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानमध्ये बदलू शकते। वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमान परावर्तित होऊ शकतो। भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळे घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात। एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो। ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत। ते सगुण रूपात पीटिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत। तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही येथे स्वामींच्या कृपाप्रसादाने भोसागर आनंदाने पार करून गेले। श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या शिळपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही। देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले। त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्या सांगितला। हा ही शिवज्ञास म्हणून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला
व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वरभक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेश्री यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगेंद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचाराने स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळांचे दर्शन करते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत असते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती जडते. अरे बाबा शंखभटा, तुझ्यावर श्री श्रीपाद श्री वल्लभांची अफार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरुपुरी जाऊन श्रींच्या आचरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्रीच्या श्री सिद्ध योगेंद्राच्या आश्रमात राहिलो होतो. तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहील श्री सिद्धयोगींच्या वचनामृतीचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय. असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास करू लागलो. दुपार झाली तर चालतच राहिलो. थोड्याच वेळात एका लहानसे गावाला दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. मुख्य माझ्या आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला खूप हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ गेले. तेवढ्याच बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्धग्रस्त म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषांची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला असेल. मला आठवले, मी त्या सिद्ध योगेंद्रबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली.
व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारवातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या विषाने मी मृतप्राय झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसजसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियासह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुण रसाच्या जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो. त्यांच्या या अचूक वक्तव्याने मी अवगत झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पिटिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेर घर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बापुण्णा अवधानोलू यांनीसुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभाचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचेच. पिटिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या महात्म्यानं जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकात गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाटी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेरे व्यापक झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही येथे स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्यावाचून इतर सर्व सुखे खरोखर शिक्षेसारखे आहेत.
पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयीसारख्या पवित्र स्थळी राहूनसुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आईवडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असत असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही काढले, वारंवार काढलेत. श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तप्रभूचे अवतार न मानणे एवढे तुम्ही अंध झाला? श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल, वल्लभदास सारी गाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, हे कावळे ते सर पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाकले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रिय विक्रिय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी, भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताला केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तो लहान असताना विष्णू मूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास, त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरम विष्णुम शिशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वंदनम ध्यायते सर्व विघ्ने पशाते. याचा विनार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला दोघे लोकांनी गाढवावर बसून आणले, शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयागण श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. श्रीवल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो, माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांच्या पाहुणचार स्वीकारला, 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्रवर्धन करणार होता. त्या राजाशी एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असेल. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूयिष्ठ यज्ञ कर्मल असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे, ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान व ब्राह्मणास राजाने मुखभाषे व ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजा आज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मुखभाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट आणि राजा महाराजांचा संवादला, राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलवताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजभडात येण्याची विनंती केली. मी त्यांच्यावर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल?
मी गंभीरपणे उत्तर देईन, एवढ्याला एवढेच। माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो। राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली। तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता, त्याच्या घरी राजगिरा पिकत असे। ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे। त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानाच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत, यजमानाने दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या। आता दुसरा प्रश्न, हा मुख भाषेचा होता। राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणीने विचारले। त्यांनी मला एकटाच आलास की सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून खुणीनेच उत्तर दिले। त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखविली। तीन संख्या पाहताच मला प्रभू दत्तात्रयांची त्रयमूर्ती आठवली। तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला। मी भक्ती ही गुप्त असावी असे म्हणून हाताची मूठ बंद करून दाखविली व भक्ती हा विषय अंतरंगाच आहे असे सांगितले। नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले, परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले। मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात, तुम्हीसुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता। माझ्या उत्तरांनी राजगुरु अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा, हा फार मोठा पंडित आहे, हा मुक्यांच्या भाषेतसुद्धा मोठा पंडित आहे। दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो, आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेळसावीत होती। राजगुरूंनी सांगितले, चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा। मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला। मी सांगितला अर्थ असा होता, एका चमे म्हणजे एक, तिसरे चमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते, पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते, सप्तचमे वर आलेल्या नऊमध्ये सात मिसळल्यास सोळा होतात व त्याचा वर्गमूळ चार येतो, नवचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात व त्याचा वर्गमूळ पाच येते, एकादशीचमे म्हणजे वरील पंचवीसमध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते, त्रयोदशीचमे म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात, पंचदशीचमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते, सप्तदशचमेचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ, नवदशचमे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होतात व त्याचे वर्गमूळ येते दहा, एकविशेचमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिसळल्यास संख्या एकशे एकवीस येते व त्याचे वर्गमूळ येते अकरा, त्रयोविशेचमे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिळवले असता एकशे चव्वेचाळीस होतात त्याचे वर्गमूळ येते बारा, पंचविशतीचमे याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत
25 मिसळले असता 169 होतात व त्याचे मोरगुळेत वर्गमुळे ते 13. सप्तविशती चमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमुळे ते 14. नवविशती चमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. एकत्रित चमे याचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिळवले असता 256 येतात आणि त्याचे वर्गमूळ येते 16. त्रयस्त्री चमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 होतात त्याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी जे बोललो ना ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते, ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने माझी विचित्र पुराण ग्रंथातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. पा भजनो, आपण हा मालिका सुरू करत आणि त्या मालिकेमध्ये आपण प्रभू दत्तात्रयांचे, श्रीपाद श्रीवल्लभांचे, नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोट स्वामींची आपण चरित्र पाहणार आहोत. यासाठी या आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच वरचेवर हे श्रवण करा. जय जय गुरुदेव दत्त.